अंड्यात पिलूय काय, आता बाहेरच काढतो पिलाला. अरे वा, आईच्या गावात पण माझं मुटकं घेतलं का? और काय करून आलं का माझं मुटकं कुठलंय? आईच्या गावात आता कसं निघाल? पटलं पटलं पटलं. अरे वा, आता हे काय कुठलं का माझ्या मुटकेत काय कुठलंय? नाही किरकोळय, याला मी कसा बी काढतो? लका बार घरवाड आलं वाटतं, लकात लपून बसायचं कसं? लका आईच्या गावात मला शराय बियाणं खाली. आता मागं सरतो हळूच. गेलं काय रे? गेलं वाटतं. लका हिकडंच येतं ये. चला बाबा नाथ, काय खरं नाही लका? आता मारला मला मारल्या गड्या टोचा त्यांनी, काय खरं नाही लका? आता चौथे गड्या कसं तरी काढतो आता मुटकं बाहेर. ऐच निघा गुतला देऊ. ए अर मला काय दिसना? अर मी कुठे? अर मला काय दिसत नाही? मला काय दिसत? आईच्या गावात काय बिला का अंडे टरपाल टाकते मी पडलो असतो का नाही? आपलं वरच जातो उडून. काय खरं नाही लका? नो गिदड गेलो वाटतं. बराच वेळ झालं, काय काय कळायच मार्ग नाही. काय असल बर, काय कळायच मार्ग नाही राव. काय ती काय बर फाकाड्या. मी काय केलंय म्हणतोय आणि छाती काढून माझ्या फोटो थांबतोय. नाही तिकडे कोपऱ्यात, ह्याच्यामुळे तुला मारलाय मग काय धरण. छाती काढून सारखा बघतोय. पळ तिकडे कोपऱ्यात. तिकडे जाऊ नको, तुला खायला देतो म्हणून बोलावते आल. तिकडे ती येतील तुला. सर माग, किती खायला दिलं तरी वसळा पाण्या काय तुझा जात नाही. सर माग, कोणी बी कोणी बी येते तीन जाते रे की त्याच्या माग. चल तुला खायला देतो माझ्यावर. चल ए रथाळ्या, तुला डुकराने तुम्हाला काय? अग मी कसं करतोय बघ, योगासन योगासन केल्यावर तुला फ्रेश वाटेल जरा. तुला डुकरान तुम्हाला दिसतोय का? बघ मी तुला चांगलं सांगतोय, तू सोड, मी तुला काय करत नाही. तू सोड मला, फक्त माझ्या पाशी थांबायचं नाही. पाच मिनिटं बी, पाच सेकंड सुद्धा थांबलो माझ्या पाशी. पाच सेकंद तरी थांबला ना माझ्या पाशी, तुझा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं. लगेच निघायचं. धड़कनों से तुझे चुराएंगे, अपना तुझे हम बनाएंगे. ये सोंड्या, ये टोकल्या, ये टोंगल्या. मित्रांनो बघा, ह्याची मी मजा करतो बघा. मोठ्या माणसागत निवान चुपतो, याला काय कशाचं काय भ्यास नाही राव. आता बघा ह्याची मजा करतो. लका इथं शेंगदान हरभर ज्वारी कुणी टाकली पायात लागा बघा. लागला चारायला लय चाबराय राव ह्यो. ए बाळ्या अर जाऊ दे लवकर, भंडाऱ्याचा भात संपत लवकर लागा. किती उशीर केला लागा, लवकर जाऊ दे, जाऊ दे लवकर, फास्ट जाऊ दे. लका लय गोंडस दिसतोय. गोल 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 गोल. चुचू आवाज कुठनं काढतोय काय कळायच मार्ग नाही लका. कुठनं चुचू आवाज येतोय? थांबर तिथे चुचूला हात लावून बघतो आता हळूच. ए लका चावाय बघतोय कुणी काढला लका शॉर्टकट हुडकून. हो जाऊ दे आता सरळ हॉस्पिटलला. लका पार माणक्याचं मनीनं मनी ढिलं चाललं का? चांगलं ना थंड गार पाणी. भगवान काय पाणी आणलायला काय करमचार हे बाबा. एवढं गुचड होतो तू काय करत होता लका? आठवड्यात एकदा लका आंघोळ केली असती तरी गुचड गेलं असते किरण. आणि शिवाय तू कोंबड्यांबरोबर गुणान राहिला असता तरी गुचड लका त्यांनी इथून खाल्लं असतं एक नाही एक लका. ये बाळा आपण टाइमपास करू, आपण काहीतरी टाइमपास करू. हा बघा तर मी कसं करतो, मी किती बार काहीतरी बघ मी कसं करतोय ती बघ. नुसतं बघायचं तू करू नको, तुला जमणार नाही बर का. नुसतं बघ आमचं काय बाबा, आमची खानदान त्यातली जेव्हा ही असली छटरून मटरून मी सहज करतो. बाबा एवढं गुचड होतो तू काय करत होता लका? आठवड्यात एकदा लका आंघोळ केली असती तरी गुचड गेलं असते किरण. आणि शिवाय तू कोंबड्यांबरोबर गुणान राहिला असता तरी गुचड लका त्यांनी इथून खाल्लं असतं एक नाही एक लका. मी तर बाबांनो कसल्या बी साबणाने हात धुतो, खसा खसा कसल्या त्याला काय धरण निघायला. मी अजिबात सॅनिटायझर वापरत नाही, साबणाने एक नंबर हात निघतात. फक्त मला बकळ पाणी लागतंय लगानो. ए मला बाहेर येऊ द्या लवकर, मला बाहेर येऊ द्या. लका डोक्यातल्या वाहन हिन बघत बसलाय वे. लका व्हिडिओ शूटिंग करते ती पेपरात टाकेल फोटो आपल्याला. तुम्हाला काय कळतं का नाही, चांगली पोच द्यायची लगानो. तुला असं वाटत नाही वे, आपण संडेची संडे झालूया. नुसतं मोकार बसायचं, काम नाही धंदा नाही. हा तुला टेन्शन येत नाही थोडं तरी? थोडं बी टेन्शन येत नाही?
कोंट माग गेला का? मी सांगतोय काय सिरियस घेत झाला का थोडस? भावानो बायको लावली माहेराला मोठेपणाने, पहिलंच काम घेतलंय हातात धुणं धुयाचं, कसं धुवावं कसं पिळाव काय कळायच मार्ग नाही. भावानं आंघोळ तर झालीच म्हणायचा तर काय आता? तू जा अजून फुड, अजून जा फुड, जा अजून फुड. मी मागणी येऊन अंतर काढतो का नाही बघा मालक भेटायचा का नो? फाजीर आत्मविश्वास नाडला भावानो, काय खरंय लकानो हे? आता काय करतो? लक्ष नाही तूच हळूच घेतो बघितो. मला वाटलं मला दिलं या. तुझ्या वाटत नाही, मी शेपटीला धरू नको, मग रटपाट त्याला मग. हा थांबा तुला आता. तरी लका मला डाऊट आलता तुझा. मालकाने दरवाजा लावला तरी तू कुशू कस काय येतोय? लका कामापुरतो मुडकं काढून चरतोय लगान. हा बराच चाबरायस लका तू लगान. हा ए फक्त एक एकच खेळ घ्या, दोन दोन घेऊ नका, कमी पडत्याल. माणसांनी ठेवलंय, वडापाव खाऊ नका, वडापावने पोटात दुखत, दुखलं तरी ती खाते ती माणसं. तुम्ही अजिबात घेऊ नका वडापाव. आता पडलं खेळ कमी. अबर असू द्या, आपण वडापावला अजिबात चाहता करावं नका. आता काय करतो? जिराफाची मोठी शिकार करतो म्हणजे सात आठ दिवस टेन्शन. आईच्या गावात काय लाताय तू ह्याच्या वगाड्याला? आता राव ह्याच्या लाता कुठं लागल्यात आणि किती लागल्यात काय सांगता येणार नाही मला. लय डेंजर काम आहे बाबा नो. कुठली बी शिकार करा पण जिराफाची काय शिकार करणार गाड्या? लय वांगाळ काम आहे. हे त्यांना जवळ येऊ द्या, गडबड कोणी करू नका, अजिबात गडबड करायची नाही. अच्छा अच्छा आईच्या गावात चारी दिशेला लका चारी पळून गेली. आता आपल्याला एक करावं लागल, शिकार मिळोस तो उपाशी राहणं चुकीचं भावांनो. आपल्याला भाजीपाल्यावर दिवस काढावं लागणार आहे, कळाय ताकद येईल. आईला हरण आलंय बरं का पाण्यावर. आता स्पीडनी पळत जातो आणि त्याला धरून टाकतो. आता शिकारच करतो. आईच्या गावात टन मारला लका, कधी ती सरळ पळत जातोय तर कधी जागावर टन मारतोय. काय त्याचा मेळच लागाना काय करेल ती? गेलं पळून लागा. कुठं जाऊ नको, माझ्या बरोबर चल. लय वड्या वड्या करू नको, इथे लांडग ही येत्यात. हा ए पळू नको, पळ थांब 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 थांब. लका लका काय ह्याच्यामुळे तुला मी कुठं येत नाही. तुला का वरणीच लय फास्ट आण, तुम्ही खाली आलो थांबव तुया. आता तुला मी तसंच करतो. हे नवीनच प्राणी दिसतो, वेगळंच आहे रे भाई. काय खराब काय 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 असं करतो आता. ह्याचे ती निवार ह्याला धमासतो. तुझ्या मरत धुमसाय बघतोय काही. वय रे भावा, मला कुठं घेऊन चाललाय तू? हा सांग की मला कुठं घेऊन चाललाय? खेणीकडे तर नाही ना चालला तू, तिकडं धुमासतोय मला कळलंय का तू घेऊन? हा मी नाही येत बाबा नो, मी इथंच थांबतो, तू जा बाबा नो. वय र तुला डुकरांनी खेंडीत धुमासलाय वय. हा आईच्या गावात पिसाळ वाटतो, एवढी काय पिसाळायची काय गरज होती? वय किंवा नाही म्हणायचं, प्रश्न मिटला होता. गपला का सगळा घोळ केला? तुझ्या माग लागाय काय? मला कुत्र चावलंय वय, माग वळून बघायचं बी खळा आणला का तुला? बाबा आता काय करायचं र? आता लाव मान गटाला चुना आणि कर चालू. आता आईला मी चांगला देखना दिसतोय की? आता लगा चांगला देखना दिसायला लागलोय मी. आईला पण मी रात्री सफरचंद खाल्ल्यामुळे तर झालं नसेल ना. काय रे भाऊ काय झालं? थांब मी बघ ठेकडान. आय 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 थांब दुसरं बघतो बर. आईच्या गावात रे डशू. आईच्या गावात रे मला कोणी को चाललाय लका? कोण दिसत नाही तू? अरे कोणी मारलंय मला? आज लय भारी प्लॅनिंग केलंय मी. चार पाच आहेत बघा, त्यातलं एक तरी गाव ते बरोबर टाक टाकतो. आईच्या गावात रे आय आय हे वाकाड्या तोंडाच्या तू एस वय इथं, तुझ्यामुळे नचकल्या पळून गेली. बघ आता ती कुठं गेली ती. तुला 50 वेळा सांगितलं, हेकडे येऊ नको, थांब आता तुझी जिरावतोच. तुला सुट्टी नाही बहादरा,
तुला जिंदगीत तुला कवाचाला होणार नाही इकडे यायची. हा चेष्टीवर नेतोय वय लय आका तुझ्याची वय थांब आता तुला जिरावतोच तुझी नाटक्या. परत जर आला ना इकडं तुझी अशी जिरवेन का नाही सोटी नाही तुला. तुला का लय बी तू आर्म्याला का ह्याला आयरेच्या खिंडीत लय धुमास लायला का. तू लय बरी आहे इकडून दुसऱ्या मार्गाने जाऊ काय का. ह्याच्यापासून मी एकटा असतो तर गेलो असतो तुझ्यामुळं मला इकडून जायची पाळी अरे. ये आता ये असं माझ्या माग ये ये जाऊ घरात ये. अजिबात टेन्शन घेत जाऊ नको मी असल्यावं. हे बचाकण्या हो माग लगा मी एकटा तुम्ही 15 जण हा असं असतं बाहेर कुठं हा हे काय लाका हा हे 5 जण्या सर माग मागच्या तिघांना विचार आयराच्या खंडीत कशी धुमासली होती. आयला मोठी गावाची बंद झाली आता बारकीच धरतो बारक्याचाच आता डाव मारतो. लका बारकी बी गावा ना ती अवघड आहे गाडे ह्या वयात माझी ही अवस्था म्हणल्या पुढं काय होईल माझा. शिळण उष्ट खावा लागणार आहे नाहीतर मग भाजीपाला तरी खावा लागल काय खरं नाही गाड्या. बरेच जण म्हणते ती बर का ही भूताटकीची जागा आहे भूताटकीची जागा आहे. पण माझा नाही विश्वास बर का मी जावा बघल. हे हा गाड्या असली वय चेष्टा करते ती सर मग हा गाड्या बोड्याच. हे लय कारवा करणार का गुपचूप खावा मालक येईल आणि लय खडखड धडधड करणार यार पाडणार का काय लगा अवघड खेळेला का तुमचा दमानी लगा तुम्हाला सांगतोय मग धरणे दमानी हे करा. चक्कावात रे तो खेणी तर काय उद्योग केला कोण होतो. चला आता आंघोळ करायची पाळी आली लगा. त्यांनी मला बघितलंय का नाही तीच काय कळाय मार्ग नाही. आणि त्यांनी मला बघितलंय म्हणाव तर ती एवढं डेअरिंग निकस काय चरतय काय कळायच मार्ग नाही. आता काय करतो हळूहळू जातोस आणि डाव टाकतो. ये तुझ्या राहिला लय मोठे डाव कॅन्सल बाबा नो. काम नव्हतं काय असाच आलो होतो म्हणलं बघाव तुझ्या लक्षात आहे का नाही आयरेच्या खिंडीत तुला धुमासल्याला. पण एकंदरीत दिसतंय तुझ्या आहे लक्षात. चल येऊ कर बाबा वरवर चेक करावं लागतं मला असं. आता बघा मी काय करतो ते बघा. कोण होत व्हा गाडाला का. अरे ती असंच गोलवून नेतय आणि खिंडीकडे नेऊन एका एकाला निवार धुमासतय. देवीशी सोडून बाबा त्याचा. मरात साप राय सर हा ए केलं सांग बर का नीट सांग व्यवस्थित. आता निवार सुटलून काढीन त्याला खोड्या करतोय खोडसाळ. तुला सांगितलंय ना बाबा तू माग येऊ नको माझ्या. तुला मी दयाळा सांगितलंय राजा माग येऊ नको. तू नको येऊ माझ्या मागायला का लय जड जाईल तुला. नका सारखी झिंबडच लावतोय लगान बारक ते सारखं ते बारक्या बोगदेतच शिरत या. काय मला मिळ लागना कुठनं भैरे तिथून कुठनं निघतंय कधी तिथनं येतोय कधी दुसरीकडनं निघतंय. डोकं आउट करून टाक राहिलं का ह्याने माझ डोक्याला का सारखं तिथंच घुसतय. वर काय थांबा वर खाव तू तुला छोटी नाही. ये फुडा असा अजून ये फुड मला जरा अजून ये मला जरायचंय ना ये. नाही राब दिशेने खाली पाडला तर बोल ये कसारला माग अंग असे. हे बचाकण्या खोडखोड तुझ्या खाली घुसतोय वय तू बाहेर मैदानावर ये तुला सुटी नाही भादरा. आख्या जिंदगीतलं का माझं मस्तक कोणी इतकं हलावलं नसेल तेवढं तो हलावलंय. तुला सुटी नाही भादरा तू खाऊ फक्त. ती दोघ लय चाप रे ती मला लय ताप दिलायला कन्नू त्यांनी. ए तू माझ्या गत असं कडणी चालून दाखवशील का बघ बर मी कसं कडणी चालून दाखवतोय तू बघ बर. आता येते का तुला आय चक्का रे पडलू नका दैगार पाणी येलं का नो. मित्रांनो बघा कावळा काय करते आता फक्त बघा. ते बघा घेतला खडा टाकला पिलं पाणी आयला. ह्याने कावळ्याची गोष्ट वाचली का काय पुस्तकातली कस काय शिकलं ही काय कळायच मार्ग नाही का. ते बघा आणला खडा ते बघा.
टाकला पिलं पाणी. लय हुशार आहे. गेला आणाय दुसरा. बरोबर मापातलं खडा आणतय, मोठा खडा आणत नाही. ते बघा, बरोबर मापातला खडा आणतय. ते बघा, टाकला पिलं पाणी. तो गेला आणायला. आयला बहुतेक मोठा खडा वाटतो थोडासा. हा तरी पिलं. लय कावळ्याची जात हुशार बाबा. नो डुकराच्या दुस्तीचा मला लय फायदा झाला बाबांनो. कारण डुकरांनी दहशत निर्माण केल्यामुळे आता इकडे कोण फिरकत नाही. आता भरपूर चराय गावतोय मला. एक नंबर फायदा झाला मला. आयला त्या डुकरांनी लय दहशत निर्माण केली म्हणते. लगा माझी पाणी प्यायची सुद्धा पंचायत केली लगा त्यांनी. मला बरीच जण म्हणली तिकडे जाऊ नका, डोकार धमसल. असं काय जबरदस्त येलो डोकार ती. मला भ्या घालते ती का मला सल्ला देते ती. तीच मला काय कळाय मार्ग नाही लगा. आता निवांत खा बोरं भरपूर. किती बी खा, यंदा तेवढी बोरं खायला गावली बाबा. त्या डोकरांनी वाघाला लांडग्याला निभार धुमासल्यामुळे ह्या बोरी खरी आता कोण फिरकत नाही. तर एक बोर गावत नव्हतं इथं. किती भांडणं होती. मी फक्त खिडकीतलीच शीट पकडतो. मला खिडकीत बसायला लय भारी आवडतं. मला मधल्या शीटवर नाही आवडत. मला मध्ये कसं उगं धरून आणल्यासारखं वाटतं. पण कडलं कसं मस्तपैकी हवा बिवा लय भारी वाटतं. अगं कुठं बी चरकी, माझ्यापाशीच काय आहे. हा किती गवत आहे बापरपूर. भरपूर पाऊस पडलाय, सगळीकडे गवत उगवलंय. हा किती पण खा, कुठं पण खा, किती बी खा. हा असं असतं वय तवा. आपल्या दोघांच्या भांडणात आपण दोघं उपाशी मरेल. काय उपयोग आहे असं भांडणं करून. भांडणं करून काय नाही गे, भांडणात काय नाही. हा डोक्याला ताप, तुला टेन्शन, मला टेन्शन, मानसिक त्रास. हे चुकीचं आहे भांडणं करणं. बोकाडा आलं ना तुला पण मारल, मला पण मारल. त्याला असलं भांडणं केलेली पटत नाही. मग बस, मग उपाशी उद्या 12 वाजेपर्यंत. तुला तर माहिती आहे ना मालक आपल्याला 12 वाजल्याशिवाय चरायला सोडत नाही. 12 वाजेपर्यंत उपाशी राहशील. मग बस मोबलत. ती पलीकडे बघ बरं कशी चरती ती. हा तुझ्या मागची आहे का नाही ती. तू एवढी मोठी होऊन काय उपयोग आहे का. हा किती चरती मस्त बघी. तुला भांडण्याशिवाय काय नाद नाही. बस बोंबडत आता उपाशी. मित्रांनो मित्रांनो बघा आता मी कशी आयडिया करतो. हळूहळू हळूहळू जातो. तिथे एक मासा पडलाया आणि मासा खायला जातो. पण त्याला डाऊट येईल असं नाही वागणार मी. मी त्याच्याकडे बघत जाणार. असं वाटलं पाहिजे त्याला की तू माझ्यावर झडप माराय आलाय. मी त्याच्याकडे बघतच बरोबर जातो. बघा आता हळू 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 त्याला अजिबात डाऊट येऊन देत नाही. मित्रांनो बघा आता मी कसं हळूहळू जातो. या हळू 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 जातो. आता आईला मित्रांनो संशय आलाय वय त्याला. तुम्हाला काय वाटते. होय मित्रांनो आला असेल वय संशय त्याला. बहुतेक नसेल आला मला वाटते. त्याच्या आईला त्याने ओळखलं लावलं. रोहित साप रे राव. त्याला लगेच कळलं मी मासा खायला आलोय. बरंच चाब राहिला का नो. काय डाव फेल गेला मित्रांनो यार.